जालन्यावरून आलेल्या बँक व्यवस्थापकाला रस्त्यात तडून दोघांनी त्यांचा मोबाईलसह बॅग हिसकावून दिली. 19 जून रोजी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास काळा गणपती मंदिरासमोर चळगाव रोड ही घटना घडली. 18 जून रोजी ते बँकेच्या कामानिमित्त शहरात आले होते. गारखेड्यात एका मित्राला भेटून ते जाधववाडीच्या मित्राच्या खुलीवर मुक्कामासाठी जाणार होते. त्यासाठी सिडको बस चालक बारगे ते काळा गणपती मंदिराच्या दिशेने निघाले. तेथे दुचाकी उभी करून मित्राला नेमका पत्ता विचारण्यासाठी कॉल लावता दुचाकीस्वारांनी त्यांच्याजवळचा हत्ता दाखवला. त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांच्याकडील लॅपटॉप व अन्य महत्त्वाचे कागदपत्र असलेल्या बॅगा देखील हिसकावून घेत पोबारा केला. त्यांच्या दुचाकीला स्पोर्ट बाईक नावाने आवाज असल्यानं खांडेभरा यांनी सांगितले की निरीक्षक अतुल एरमे यांच्या आदेशावरून सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक प्रमोद देवकाते अधिक तपास करत आहेत. रिपोर्ट AR न्यूज, छत्रपती संभाजीनगर.